Hello dear friends, today we are starting chapter number 6, that is measurement of physical quantities. It is very interesting chapter, and in this chapter we will learn about physical quantities, vector quantities, scalar quantities and fundamental quantities, and some about mass and weight and international system of units, accurate measurement, its importance and etc. Now we start from physical quantities. We have to know, we should know that what is physical quantities. So quantities that can be measured, the quantities that can be measured are called physical quantities. For example, we can measure mass, we can measure weight, temperature, distance of length, same thing, then density, many example may be here, density, then volume, we can measure area, etc. Many quantities are there that we can measure. We can measure mass, you know, आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो भाजी किंवा धान्य वगैरे घेतो तेव्हा आपण येथे मास मोजत असतो, किलोग्राम ग्रॅममध्ये जेव्हा आपण मोजतो तर हे आपण मोजलं मास. देन वेट, तुम्ही कापूसचं वजन करताना बघितलं असेल, स्प्रिंग पेलेचे जेव्हा वजन केलं जातो, एक स्प्रिंग असते त्यावर खाले तो जो कॉटन आहे, कॉटनला मोजलं जातो, त्याला हँग केला जातो त्यावर, तेव्हा आपण वेट घेत असतो. टेम्परेचर थर्मामीटर न मोजतो, टेम्परेचर आपण मेजर करू शकतो डिग्री सेंटीग्रेड मध्ये, फॅरनहाइट मध्ये. डिस्टन्स ऑर लेंथ, आपण डिस्टन्स किंवा लेंथ मोजू शकतो, हाईट मोजू शकतो, हाईट लेंथ डिस्टन्स आर सेम थिंग. टू सिटीज आहे त्यांचा मध्ये डिस्टन्स आपण कव्हर, किती डिस्टन्स कव्हर केली ते आपण मोजत असतो किलोमीटर मीटर मध्ये. डेन्सिटी, व्हॉल्यूम म्हणजे किती कॅपॅसिटी आहे किंवा किती जागा घेतले हे मोजतो आपण. एरिया आहे, द एरिया ऑफ रेक्टेंगल इज लेंथ मल्टिप्लाइड वी हॅव मेजर्ड इन मॅथ्स. सो दीज आर सम थिंग्स दॅट कॅन बी मेजर्ड अँड दीज आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटीज. ओके, आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हॉट आर फिजिकल क्वांटिटीज. द क्वांटिटीज दॅट कॅन बी मेजर्ड आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटीज. Our next concept is the magnitude of a physical quantity. एका फिजिकल क्वांटिटीला मेजर करता येतो, मग त्याचा मॅग्निट्यूड म्हणजे काय? तर बघा, आपण यापैकी कोणतीही फिजिकल क्वांटिटीला जर मेजर केलं तर ते मेजर आपण कसं लिहित असतो? सपोज आपण इथे डिस्टन्सला मेजर केलं, डिस्टन्स, आता हे डिस्टन्स समजा दोन चिठी आहे त्यांच्यामध्ये अंतर घेतलं, डिस्टन्स घेतले, समजा 20 किलोमीटर इज द डिस्टन्स बिटवीन द टू सिटीज. 20 किलोमीटर यामध्ये 20 आणि किलोमीटर हे दोन बाबी आपण लिहिलेली आहे. सो 20 इज द व्हॅल्यू, 20 इज द व्हॅल्यू ऑफ द मॅग्निट्यूड. हा मॅग्निट्यूड आहे पूर्ण, याला म्हणतात मॅग्निट्यूड. त्यानंतर जे 20 आहे, 20 ही एक त्याचा अंकित मान आहे, न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे, तर याला व्हॅल्यू असं म्हटलं गेलं आहे, व्हॅल्यू. देन किलोमीटर, किलोमीटर ही त्याची युनिट आहे, ह्या युनिट मध्ये आपण हे जो डिस्टन्स आहे, डिस्टन्सला मेजर केला आहे. हे जो डिस्टन्स आहे टू सिटी मध्ये त्यांना आपण किलोमीटर मध्ये मेजर केलं, तर इथे जो किलोमीटर झाली ही झाली युनिट, युनिट ऑफ दिस फिजिकल क्वांटिटी दॅट इज डिस्टन्स. डिस्टन्स ही फिजिकल क्वांटिटीला आपण युनिट, जी किलोमीटर आहे त्यामध्ये मेजर केलं, आणि ती किती किलोमीटर? तर ती किलोमीटर आहे 20 किलोमीटर. तर ह्या ठिकाणी जेव्हाही कोणती फिजिकल क्वांटिटीला आपण मेजर करत असतो तर हे दोघी जे कंपोनेंट आहे, द
दोन्ही जे कंपोनेंट आहे फर्स्ट व्हॅल्यू अँड सेकंड युनिट हे दोघेही सांगणे आवश्यक आहे. द टू टर्म्स दॅट इज व्हॅल्यू अँड द युनिट बोथ आर नेसेसरी टू एक्सप्रेस बोथ आर नेसेसरी व्हॅल्यू अँड युनिट बोथ आर नेसेसरी टू एक्सप्रेस अ टू एक्सप्रेस द मॅग्निट्यूड ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. चला आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया. इथे सपोज इथे आपण मास घेतलाय, आपण इथे घेतलं 5 kg ऑफ शुगर. ठीक आहे, शुगर म्हणजे इथे काय घेतलं आपण, मास घेतलेला आहे. मीन्स हे घेतलं आपण मास. द युनिट ऑफ मास इज किलोग्रॅम, 5 kg अँड 5 इज द व्हॅल्यू. 5 इज द व्हॅल्यू ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ दिस मास. हे मासचा जो मॅग्निट्यूड आहे 5 kg जो मॅग्निट्यूड आहे याचा माझे 5 हा व्हॅल्यू वाला पार्ट झाला आणि जो किलोमीटर आहे तो युनिट वाला पार्ट झाला. म्हणजे जी युनिट आहे मासची ती किलोग्रॅम इथे घेतलेली आहे. तर जेव्हा आपण मास सांगणार तर व्हॅल्यू आणि युनिट हे दोघही इथे सांगणार, बिकॉज बोथ आर नेसेसरी. आपण असं तर नाही म्हणणार की शुगर किती आणली, 5 आणली, किती आणली, 5 आणली, याचा अर्थ काय सांगेल, 5 काय शुगर, 5 काय हे आपण नग मध्ये तर मोजत नाही ना, की नोटबुक 5 आणली आहे का पेन्सिल आणली. नाही, इथे आपण फिजिकल क्वांटिटी घेतली. समजलं, फिजिकल क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी ज्याला आपण मेजर करू शकतो. मग मेजर करण्यासाठी एक युनिट आहे ना, युनिट गरजेचे असते. तर फक्त व्हॅल्यू सांगून इथे काम चालणार नाही की 5 शुगर, नो, 5 किलोग्रॅम शुगर, 5 kg शुगर. तर हे असं पूर्ण अर्थ येतो इथे. बर, जर आपण फक्त केजी म्हटलं, केजी, तर याने पण नाही समजणार, म्हणजे व्हॅल्यू सुद्धा सांगावी लागेल. इट मीन्स बोथ आर द नेसेसरी टू एक्सप्रेस द मॅग्निट्यूड ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. आवर नेक्स्ट कॉन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज द टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. सो देअर आर टू टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. नंबर 1 स्केलर क्वांटिटी, नंबर 2 वेक्टर क्वांटिटी. फर्स्ट अबाउट स्केलर क्वांटिटी, व्हॉट आर स्केलर क्वांटिटी. सो अ क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर्ड कम्प्लीटली एक्सप्रेस बाय इट्स मॅग्निट्यूड. अशी क्वांटिटी ज्यांना आपण एक्सप्रेस करण्यासाठी फक्त त्याचा मॅग्निट्यूड सांगितलं तर एक्सप्रेशन कम्प्लीट होतो, तर तेव्हा ती क्वांटिटीला स्केलर क्वांटिटी असं म्हणणार. फॉर एक्झाम्पल मास, जो मास असतो, सपोज आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं 5 kg ऑफ शुगर, 5 kg ऑफ शुगर असू शकतो, इथे फ्रुट्स असू शकतो, व्हेजिटेबल, आपण जे काही वजन करून घेतो पॅनवर जे आपण वजन करतो किंवा इलेक्ट्रिक मशीनने वजन केलं, 5 kg ऑफ शुगर आहे इथे. तर इथे आपण फक्त हा जो मॅग्निट्यूड वाला पार्ट आहे, मॅग्निट्यूड वाला पार्ट आहे, फक्त हे सांगितलं की इथे आपल्याला समजतो की तो 5 kg ऑफ शुगर म्हणजे काय आहे. हा 5 kg ऑफ शुगर मध्ये तुम्हाला डायरेक्शन सांगण्याची गरज आहे का, नाही आहे. फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड सांगावा लागतो आणि मॅग्निट्यूड मध्ये हे दोन पार्ट तुम्हाला माहिती आहे, व्हॅल्यू अँड इट्स युनिट फक्त. तर इथे क्वेश्चन आहे की सपोज हा शुगर आहे, शुगर आपल्याला 5 kg शुगर आपण जर वेगळी डायरेक्शन मध्ये जर ठेवला तर हे बदलणार आहे का, नाही बदलणार आहे ना. आपला जो मास आहे हा आपण कुठेही कोणत्याही रूम मध्ये आहे, आपला मास आपल्या सोबत आहे, असं तर नाही की आपण त्या रूम मध्ये गेलो तर आपला मास कमी आहे का, मागे जॉब मध्ये फिरतोय तेव्हा त्याचा मास वेगळा आहे, तसं नसतो. तर हे मास इथे अशी क्वांटिटी आहे ज्यामध्ये डायरेक्शन इथे महत्वाचं नाही, डायरेक्शन इथे सांगावी लागत नाही. इट मीन्स मास इज द स्केलर क्वांटिटी. अगेन देर आर मेनी एक्झाम्पल्स टाइम. जर आपण टाइम सांगितलं, सपोज देर आर टाइम सांगितलं 2 o'clock, 5 o'clock किंवा एखाद्या प्रोग्रामला सुरू होण्यामध्ये किती वेळ आहे, समजा 10 minutes आधी मेनी, सो इथे डायरेक्शन सांगावी लागते का, ऑबर्स नाही सांगावं लागेल. कोणत्या डायरेक्शन मध्ये किती टाइम होत आहे हे पण एक चुकीचा प्रश्न आहे. तर इथे टाइमला डायरेक्शनची गरज नाही, इट इज एक्सप्रेस ओनली विथ इट्स मॅग्निट्यूड. सो टाइम इज स्केलर क्वांटिटी. अगेन दिस डिस्टन्स, आपण डिस्टन्स मोजली होती की 20 किलोमीटर ऑफ
distance between the two cities. So the distance is also a scalar quantity. इथे सुद्धा direction सांगायची गरज नाही. कारण कसं तो distance तर आहे travel केला गेला path. किती मार्ग आपण किती length cover करणार आहोत तर तो आहे. मग इथे direction ने त्याला फरक पडणार नाही. तर 20 किलोमीटर आपण सांगितलं म्हणजे जो distance आहे इथे. It is also scalar quantity. Distance का आपण इथे length म्हणू शकतो. Length, depth, height and distance all are same thing. And these are some examples of scalar quantity. Now you have known that what is scalar quantity? The quantity that can be expressed, completely expressed by its magnitude. Only magnitude. फक्त magnitude सांगितलं की इथे scalar quantity ची कल्पना येते. इथे तुम्हाला direction सांगण्याची गरज नाही. तर हे झालं scalar quantity. यानंतर सेकंड टाइप आहे वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी अशी क्वांटिटी असतात ज्यामध्ये आपल्याला मॅग्निट्यूड सोबत डायरेक्शन सुद्धा सांगावी लागणार. अ क्वांटिटी दॅट इज एक्सप्रेस्ड कम्प्लीटली ओनली व्हेन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आर गिवन. बोथ आर गिवन. ह्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला मॅग्निट्यूड सोबत डायरेक्शन दोघंही सांगावे लागतात. तर अशी क्वांटिटीज कोणते आहे बघा. तर असे आहे वेट. वेट बघा, आपण कॉटन वगैरे मोजताना बघितलं असेल ना, तर कापूस वेचणी वगैरे सुरू होते, कापूस विकणं सुरू होतं, आपण बघितलं की तो स्प्रिंग बॅलन्स असतो. स्प्रिंग बॅलन्स असतो एक असा, इथे आपले लिहिलेले असतात डेटा लिहिलेला असतो. इथे एक असा बुक असतो ज्यामध्ये ज्यामध्ये कॉटनला हँग केलं जातो. तर हे वेट जे आहे ना, वेट म्हणजे द फोर्स बाय विच अर्थ अर्थ पुल अप थिंग. एखादी वस्तूला अर्थ किती फोर्सने खाली अट्रॅक्ट करत असते त्याला वेट म्हटलं जातं. ठीक आहे, एक फोर्स आहे आणि फोर्स कधीही एक दिशेमध्ये लावला जातो आणि पृथ्वी नेहमी कोणतीही वस्तूला आपले केंद्रकडे वळत असते. जर पृथ्वी आहे तर याची जी डायरेक्शन आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शनची ती नेहमी त्याच्याकडे असते. तर वेटचा मीनिंग आहे की वेट म्हणजे अशा फोर्स ज्याने ती वस्तूला पृथ्वी ती वस्तूला आपल्याकडे आकर्षित करत असते. तर हा याला एक डायरेक्शन आहे, ही डायरेक्शन नेहमी टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ असते. म्हणून दिस क्वांटिटी दिस वेट इज द क्वांटिटी विच हॅज विच इन्क्लूड द डायरेक्शन विथ इट. याच्यामध्ये जर आपण वेट म्हटलं, वेट आहे 20. वेट युनिट असते न्यूटन. 200 न्यूटन. तर 200 न्यूटन सोबत याची डायरेक्शन आहे. डायरेक्शन मीन्स डाऊनवर्ड, पृथ्वीचे केंद्राकडे खाली. तर हे जे वेट आहे, वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. या व्यतिरिक्त अजूनही काही क्वांटिटीज आहेत, दॅट इज व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी झाली, तसेच एक आहे डिस्प्लेसमेंट. अजून काही आहे आपण पुढील स्टँडर्ड मध्ये क्लिअर होईल ते तुम्हाला. व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी म्हणजे एक स्पीड असते. व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड विथ डायरेक्शन. एका गाडीची दिशा, एक गाडीची जी स्पीड आपण म्हटली ती एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये जर म्हटली तर इथे तिला व्हेलॉसिटी म्हटली जाते. तर इट इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी. अँड डिस्प्लेसमेंट, एका विशिष्ट दिशेमध्ये जर डिस्प्लेस ट्रॅव्हल डिस्टन्स म्हटले, किती ट्रॅव्हल टू पाथ आहे पण एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये म्हटलं तर हे इथे डिस्प्लेसमेंट म्हटलं जातो. डिस्प्लेसमेंट इज द ऍक्च्युअल डिफरन्स बिटवीन द पोझिशन ऑफ टू पॉइंट. दोन पॉइंट मध्ये जितकं कमीत कमी अंतर आहे, ए बी जो पॉइंट आहे कमीत कमी अंतर आहे तर त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. तर ही पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये असतो जिथून कमीत कमी त्याचं अंतर मोजलं जाणार याला डिस्प्लेसमेंट म्हणतो. इट इज इट शुड इट ऑलवेज कंटेन द डायरेक्शन विथ इट. दिस व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट बोथ हॅव डायरेक्शन विथ इट. सो दिस आर वेक्टर क्वांटिटी. ओके, सो वेक्टर क्वांटिटीज आर द क्वांटिटीज दॅट इज एक्सप्रेस कम्प्लीटली ओनली व्हेन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ आर गिवन. दोघे दिले असेल तरच त्याची इथे कल्पना येते. आता हे वेट आपण जर फोर्स म्हटलं तर फोर्स सुद्धा इथे एक वेक्टर क्वांटिटी मध्ये आला. ठीक आहे, तर असा सिंपलचा कॉन्सेप्ट होता फिजिकल क्वांटिटी.
scalar quantity and vector quantity. Mass and weight. These are two different quantities. Mass and weight, इधर तुम्हाला comparatively explain केलेलं आहे कि what is meant by mass and what is meant by weight and what are the difference between them. So first we discuss about mass. So mass is the amount of matter present in a substance. चला एकदा एखादं वस्तू आहे, वस्तूमध्ये किती पदार्थ यूज केला गेला म्हणजे त्याचा मास. सपोज इथं आपण एका वस्तूला वजन केलं तर त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने वजन यूज करतो. सपोज इट्स मास इज 2 kg चा वजन आपण घेतलाय आणि हा जो वजन आहे तो आयर्नने बनलेला असतो. ठीक आहे, जर आपण दोन काट्याने वजन करतो तर त्याचे 2 pans एक पॅन वर आपण वजन ठेवत असतो आणि हा वजन आयर्नने बनलेला आहे. बघा मी एक एक्झाम्पल देते, लोखंड बनलेला आहे तर या वजनला बनवताना यामध्ये 2 kg ऑफ आयरन यूज केला गेलेला आहे. हा 2 kg ऑफ आयरन यूज केला गेला आहे तर याचा मास आहे 2 kg. इट मीन्स द मास इज द अमाउंट ऑफ मेटर प्रेझेंट इन अ सब्स्टेंस. एका पदार्थ एका वस्तूमध्ये, एक सब्स्टेंस आहे एक वस्तूमध्ये, एक वस्तू कोणतीही असू शकते, चेअर असू शकते, टेबल असू शकतो, एक कंटेनर असू शकतो, तर त्यामध्ये तो ज्यापासून बनलेला आहे, ज्यापासून बनलेला म्हणजे ज्या पदार्थापासून बनला आहे, तो फायबरचा असू शकतो, स्टीलचा असू शकतो, आयर्नचा असू शकतो, वूडचा असू शकतो, तर हे जो पदार्थ किती मात्रेमध्ये यूज केला गेला आहे त्याचं वजन किती आहे, किती ग्रॅम किंवा किती किलोग्राम आहे ते म्हणजे मास. ठीक आहे, तर ही त्याची डेफिनेशन झाली. मग आता तुम्ही बघितलं असेल की सपोज आपण दोन खुर्च्या घेतल्या, एक खुर्ची आहे फायबरची आणि दुसरी खुर्ची आहे आयर्नची, तर या ठिकाणी दोन्ही सेम साईजची आहे पण जो फायबरची खुर्ची आहे त्याला उचलण्यासाठी कमी कमी फोर्स लावावा लागतो, तसेच आयर्नची आयर्नची चेअरला उचलण्यासाठी आपल्याला जास्त फोर्स लावावा लागतो, जास्त जोर लावावा लागतो. तर हे कशा पडेल, तर या ठिकाणी हे लक्षात घ्या की कोणतीही वस्तू असते तो त्याच्यामध्ये होणारे बदलचा विरोध करत असते. इट इज अ नॅचरल टेंडन्सी, स्वाभाविक प्रवृत्ती आहे की जे वस्तू असतात ते आपल्यामध्ये होणारे बदलचा विरोध करते आणि हा जो विरोध आहे म्हणजेच याचं नाव आहे इनर्शिया, जडत्वाचा गुण असतो. तर तुम्ही बघितलं की फायबरची खुर्शीला आपण उचललं तर लवकर उचलली जाते म्हणजे यामध्ये इनर्शियाचा गुण कमी आहे. तसेच याचा उलट लोखंडाची वस्तूला जेव्हा आपण उचललं, लोखंडाची चेअरला जेव्हा उचलतो तेव्हा त्यामध्ये आपल्याला जास्त जोर लावावा लागतो कारण त्याचा इथे मास जास्त आहे विथ कम्पेअर टू फायबर चेअर. फायबर चेअरचं मानायचं तर जास्त आहे तर इथे आपल्याला जास्त फोर्स लावावा लागतो कारण इनर्शियाचा गुण त्याच्यामध्ये जास्त आहे आणि मास सुद्धा तसंच आहे की फायबर चेअरचा मास कमी आणि आयरन चेअरचा मास जास्त आहे. तर इथे आपण हे सांगू शकतो की ज्या वस्तूचा मास जास्त असतो त्याचा इनर्शिया जास्त आणि ज्याचा इनर्शिया ज्याचा मास कमी आहे त्याचा इनर्शिया कमी. म्हणजे ओव्हरऑल सांगता येतो की मास इज अ क्वालिटेटिव्ह मेजर ऑफ द इनर्शिया. इनर्शिया जितका जास्त असेल मास तितका जास्त असेल. आता आपण हे म्हणणार की जो गुण आहे टेंडन्सी जी आहे वस्तूची स्वतःमध्ये होणारे बदलचा विरोध करण्याची, ही जी टेंडन्सी असते सर्व वस्तूंमध्ये ही टेंडन्सी त्याच्या मासवर डिपेंड करते आणि मास म्हणजे इनर्शिया. ठीक आहे, तर हे आपण सेकंडली मासचा बदल सांगितलं. नंबर 3 दॅट इज स्केलर क्वांटिटी. मास इज स्केलर क्वांटिटी बिकॉज मास हॅज नो रिक्वायरमेंट ऑफ डायरेक्शन. मास सांगितलं म्हणजे डायरेक्शन सांगण्याची गरज नाही. आपण घरातील कोणती वस्तू आहे प्रत्येक वस्तूचा आपला मास असतो, वजन असतो. आता ही वस्तू ना उचलून जर आपण दुसऱ्या रूम मध्ये ठेवली तर काय होतं, त्याचा मास बदलून जातो का? नाही. कोणतीही वस्तूचा मास त्याच्यामध्ये कंटेंट असतो तो मास बदलत नाही मात्र, कारण त्याला डायरेक्शनची गरजच नाहीये. त्याला समय की ईस्टला नेली तर मास वेगळा आहे, वेस्टला नेली तर मास वेगळा आहे, आपल्या जवळची वस्तू आपण कुठे गावाला नेली तर त्याचा मास कमी होऊन जाईल, तसं काही नाहीये. इट मीन्स द मास इज स्केलर क्वांटिटी. याचा आधीही मी स्केलर क्वांटिटी मध्ये मासचा एक्झाम्पल घेतलेला. सो दिस इज द थर्ड पॉइंट अँड लास्ट इज
Thus, it does not change place to place. Mass कभी भी place to place बदलता नहीं. This meaning है current. Mass is the amount of matter present in the substance. एका वस्तु में जैसे मैंने पदार्थ की मात्रा जो आहे तब ती place to place का बदलना. ती वस्तु जहाँ पदार्थ पास बनलेली आहे त्याची मात्रा त्यामध्ये आहे ती तशीच राहणार आहे. So the mass does not change place to place. तर असा होता मास का एक्सप्लेनेशन. इथे आपण फोर पॉइंट्स बघितले. फोर पॉइंट्स, नंबर वन इज डेफिनेशन, नंबर टू अबाउट दिस मास, नंबर थ्री विच टाइप ऑफ दिस क्वांटिटी, इट इज स्केलर और वेक्टर, सो मास इज स्केलर क्वांटिटी, एंड नंबर फोर इट डज नॉट चेंज प्लेस टू प्लेस. आणि हे सर्व फोर्थचे फोर पॉइंट आपण इथे वेटच्या संदर्भात बघणार आहोत. What is weight and what is the difference between the two quantities? Now, weight. What is weight? So, weight is a gravitational force by which the earth attracts an object towards its center. Weight म्हणजे असा gravitational force आहे, गुरुत्वीय बल आहे, ज्याने पृथ्वी एखादी वस्तूला आपल्या सेंटरकडे अट्रॅक्ट करत असते. तुम्हाला माहित आहे की कोणतीही वस्तू जर आपण पृथ्वी सत्ताचा वरती बाउंस केली, वरती फेकली, तर ती निश्चितपणे परत खाली जाऊन पृथ्वी सत्तावर येते. बिकॉज देअर इज अ ग्रेव्हिटेशनल फोर्स. ग्रेव्हिटेशनल फोर्स ड्यू टू विच एव्हरी ऑब्जेक्ट एक्सपिरियन्स अ अट्रॅक्शन फोर्स टुवर्ड्स द अर्थ सेंटर. एक फोर्स असतो ज्यामुळे कोणतीही वस्तू स्वतःला पृथ्वीकडे आकर्षित होत असते, आणि कोणतीही वस्तू जर आकाशात आहे, फिरत आहे, तर ती एक ना एक वेळी परत जमिनीवर येते. ठीक आहे, तर जसं आपण बॉल बाउन्स केली ती परत येते. आपण जर चालत आहे तर जमीन सत्तावर आपले पाय लागून आहे. तर हे सगळं ग्रेव्हिटेशनल फोर्स एक्झाम्पल आहे. मग यामध्ये वेग म्हणजे तो ग्रेव्हिटेशनल फोर्स हाच आहे जो मासवर लागत असतो. म्हणजे एखादी वस्तूचा मास जितका जास्त आहे त्याच्यावर ग्रेव्हिटेशनल फोर्स पण तितकाच जास्त लागणार आहे. म्हणजे तो जो फोर्स आहे हे सगळं मासवर डिपेंड करतो, पण तो मास नाही. वेट इज अ डिफरंट कॉन्सेप्ट. वेट अँड मास बोथ आर डिफरंट कॉन्सेप्ट. मास इज अ स्केलर क्वांटिटी. मास डज नॉट डिपेंड ऑन डायरेक्शन, बट वेट डिपेंड ऑन डायरेक्शन. बिकॉज वेट इज अ फोर्स अँड फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. फोर्स मध्ये केव्हाही डायरेक्शनचं इम्पॉर्टन्स आहे की कोणत्या डायरेक्शन मध्ये फोर्स लागतो. हा जर ग्रेव्हिटेशनल फोर्स आहे तर ग्रेव्हिटेशनल फोर्सचे डायरेक्शन ऑलवेज टुवर्ड द सेंटर असते. सो वेट इज द ग्रेव्हिटेशनल फोर्स बाय विच द अर्थ अट्रॅक्ट्स ऑन अट्रॅक्ट्स एन ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट्स सेंटर. ही त्याची डेफिनेशन झाली. अँड वेट इज द ग्रेव्हिटेशनल फोर्स. हे त्याचा बद्दल झाला. हे जो आपण कंपेरिजन करणार आहे सेकंड पॉइंट ना सेकंड पॉइंट शी. ठीक आहे, फर्स्ट डेफिनेशन अँड सेकंड अँड थर्ड. वेट इज वेक्टर क्वांटिटी बिकॉज इट इन्क्लूड इट डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. सो इट इज वेक्टर क्वांटिटी. कोणतीही वस्तूला पृथ्वीकडे जो फोर्स लागत असतो तो वेट आहे. म्हणून आपण केव्हाही कोणती वस्तूचा जेव्हा वेट करतो ते आपण जेव्हा स्प्रिंग बॅलन्स असतं. मी एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला स्प्रिंग बॅलन्स. ते जो वेट करतो तो जमीन त्याला पृथ्वी सत्ताला किती फोर्सने खाली अट्रॅक्ट करत असते तो तिचा वेट असतो. तर त्या ठिकाणी आपण वेट मोजत असतो. ठीक आहे, तर हे झालं वेक्टर क्वांटिटी. अँड नंबर फोर आहे इट चेंजेस प्लेस टू प्लेस. आता हा चेंज कसा होतो? मास तर चेंज होत नाही आणि वेक्टर स्केलर क्वांटिटीज ही काही संबंध नाही येत. तर चेंज का होतो? ऍक्च्युली कसं आहे, हे सगळा फोर्स पृथ्वीमुळे तयार झालेला आहे. तर पृथ्वीची संरचना बघा, ही पृथ्वी जी आहे आपले जो इक्वेटरवर थोडी बल घेत आहे. जो इक्वेटर आहे इथे थोडीशी फुगीर आहे. तसेच हे जो दोन पोल आहे नॉर्थ पोल अँड साऊथ पोल इथे थोडीशी चप्पट आहे ना, दाबलेली आहे. तर त्यामुळे कसं असतो, हा पृथ्वीचा सेंटर झाला आणि हा ग्रेव्हिटेशनल फोर्स नेहमी पृथ्वीच्या केंद्राकडे लागत असतो. मग ह्या ठिकाणी जो रेडियस आहे ही रेडियस ह्या रेडियस पेक्षा कमी असते. ही रेडियस कमी आहे. सपोज दिस ए बी अँड दिस बी सी. सो दिस ए बी इज लेस देन बी सी. तर ह्या ठिकाणी जो अट्रॅक्शन ऑफ फोर्स लागणार आहे
कमी लागते कारण सीधी गोष्ट आहे एक मॅग्नेट आहे त्याचा जवळ कोणती वस्तू जवळ ठेवली आयरनची वस्तू तर तिला लगेच अट्रॅक्ट करणार पण जी आयरनची वस्तू कंपॅरेटिवली लांब ठेवली असती तर अट्रॅक्शन फोर्स कमी लागणार तर इथे इक्वेटर वर डिस्टन्स जास्त असल्यामुळे इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी असतो बट फोर्स वर डिस्टन्स कमी असल्यामुळे ही रेडियस कमी असल्यामुळे इथे पोल्स वर दोघेही पोल वर ना दोघेही पोल वर हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो कमी होऊन जातो म्हणून इथे म्हटलं आहे आता हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे वेट होय तर ह्या ठिकाणी एक वस्तू ला ह्या ठिकाणी सपोज आपण 20 केजीची वस्तू ला नेली आणि तीच वस्तूला 20 केजीची वस्तूला आपण आता पोल वर नेलं इक्वेटर पासून पोल वर नेलं तर काय होणार इथे ज्याचं वजन जर 20 केजी आहे तर इथे फोर्स जास्त लागतोय तर पोल वर त्याचा वजन हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इथे जास्त लागणार आहे डिस्टन्स कमी असल्यामुळे तर इथे त्याचं वजन 20 पेक्षा जास्त असणार आहे कारण ती वस्तूला पृथ्वीने जास्त जोराने अट्रॅक्ट करून ठेवलेला आहे ग्रेटर देन 20 केजी होणार तर म्हणून आपण म्हणू शकतो की वेट चेंजेस प्लेस टू प्लेस अजून एक फिफ्थ डिफरन्स असू शकतो की मासची जी युनिट आहे युनिट इज किलोग्राम अँड ग्राम ही फिफ्थ डिफरन्स पॉइंट असू शकतो की द युनिट ऑफ मास इज किलोग्राम अँड ग्राम अँड द युनिट ऑफ वेट इज न्यूटन किंवा डिफरंट डिफरंट सिस्टम मध्ये आपण लहान मोठे युनिट्स यूज करत असतो म्हणून किलोग्राम ग्राम जसे आहे तसेच वेट साठी फोर्सचे युनिट आहे न्यूटन ऑन बाय हे तुम्हाला हायर स्टँडर्ड मध्ये येणार तरी मी इथे दाखवलं तुम्हाला सो डिअर फ्रेंड आजचा हा जो लेक्चर आहे आपण इथेच कम्प्लीट करत आहोत बऱ्याच काही इंट्रोडक्टरी पार्ट आज आपण कव्हर केला इथे दॅट वॉज फिजिकल क्वांटिटीज स्केलर अँड वेक्टर क्वांटिटीज अँड सम अबाउट मास अँड वेट तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक अँड शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग